हाय हॅलो नमस्कार. माय महानगर मानिनीमध्ये मी सिद्धी कदम आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. खरं तर आजकालच्या रिलेशनशिपना जास्त लाईफ नसतं असं म्हटलं जातं. रिलेशनशिप ह्या पटकन तुटतात कारण आपली पार्टनरची निवडच चुकलेली असते. कधी कधी आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपला पार्टनर नक्की कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे ही हे मला वाटतं आंधळ्या प्रेमापोटी पाहूच शकत नाही आणि नंतर जाऊन आपल्याला खूप समस्यांचा सामना करावा लागतो. आणि म्हणूनच अशा कुठल्या प्रकारचे पार्टनर्स आहेत की ज्यापासून आपल्याला दूर राहायला हवं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये पहिल्या प्रकारचा पार्टनर येतो तो म्हणजे नियंत्रण करणारा. आता नियंत्रण करणारा म्हणजे काय, की तुमच्यावर पूर्ण कंट्रोल ठेवणारा. तुम्ही कोणाशी बोलायचं किंवा कोणाशी बोलायचं नाही, किंवा कुठे जायचं किंवा कुठे जायचं नाही, किंवा तुम्ही कोणत्या प्रकारच्या लाईफस्टाईलमध्ये जगलं पाहिजे असं जो आपल्याला सतत सांगत असतो तो तुमच्यावर कंट्रोल करू पाहत असतो. आणि अशा प्रकारचा पार्टनर अत्यंत हानिकारक असतो कारण प्रत्येकाला इथे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे. जरी तुम्ही रिलेशनशिपमध्ये येत असलात तरीसुद्धा तुम्ही स्वतंत्र एक व्यक्ती आहात, तुम्हाला तुमचा विचार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे असा जर पार्टनर तुम्हाला कंट्रोल करत असेल, मग ती मुलगी असेल अथवा मुलगा असेल, तर अशा पार्टनरपासून दूर राहणं चांगलं असतं. त्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे खोटं बोलणारा. काही जण हल्ली असंही करतात की एका व्यक्तीशी रिलेशनशिप असताना दुसऱ्या अनेक मुलांशी किंवा मुली किंवा मुलं मुलींशी किंवा मुली मुलांशी बोलत असतात. कदाचित एकाच वेळी अनेक जणांना डेट करण्याची फॅशनच जणू काही आली आहे. पण हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला कमिट करतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला इमोशनली स्वतःमध्ये एका प्रकारे अडकवत असतो. आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीची फसवणूक करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. त्यामुळे असं तुम्हाला जर डाऊट येत असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्याशी खोटं बोलतो आहे, तर वेळीच तुम्ही अशा बॉयफ्रेंडला नो बोलायला हवं. त्यानंतर तिसरा प्रकारचा पार्टनर यामध्ये येतो ते म्हणजे कमिटमेंट देण्यासाठी घाबरणारे. म्हणजे तुम्हाला तुमच्याशी ते बोलताना अगदी तुमच्याशी रिलेशनशिप असल्यासारखं बोलतात, तुमच्याकडून भावनिक आधार घेतात. पण ज्यावेळेला तुम्ही एका कमिटमेंटचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडता किंवा लग्न करणार का असं विचारता तेव्हा ते काहीसे बिचकतात, किंवा त्यावेळेला ते फ्रेंडशिप या नावाखाली ती गोष्ट पुढे नेऊ पाहत नाहीत. तर अशा वेळेला जो पार्टनर तुम्हाला कमिटमेंट द्यायला घाबरत असेल तर तो तुमची नक्कीच पुढे जाऊन कितपत साथ देईल हा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यामुळे अशा कमिटमेंट न देणाऱ्या पार्टनरपासून आपण लांब राहायला हवं. त्याच्यानंतर चौथा प्रकार येतो तो म्हणजे भावनिक आधार न देणारा. काही वेळेला असं होतं ना की आपण एखाद्या इमोशनल परिस्थितीत अडकलेले असतो आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोणाच्या तरी आधाराचा खांदा हवा असतो. अशा वेळेला जर तो तिथे उपस्थित नसेल, तो तिथे उपलब्ध नसेल, तर अशा पार्टनरचा खरंच काही उपयोग नाही आहे. कारण पार्टनर ही गोष्टच मुळात एकमेकांना समजून घेण्याच्या नात्यातून निर्माण होते. आणि त्याच्यामुळे जर तुमच्या भावनिक परिस्थितीत तुम्हाला साथ द्यायला, तुम्हाला समजावायला किंवा तुम्हाला समजून घ्यायला तो तिथे नसेल, तर अशा प्रकारच्या पार्टनरपासून आपण लांबच राहायला हवं. तर आज मी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पार्टनर्सपासून आपल्याला लांब राहायला हवं हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला ते कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय महानगर मानिनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.